आता बघणार आहोत या घडीच्या 9 महत्त्वाच्या बातम्या. परप्रांतीयांची चारित्र्य पडताळणी करा. राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची सरकारकडे मागणी. लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑफलाईन घेण्यास परवानगी द्या. मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल. योजनेचे ऑफलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असताना नागरिकांची तक्रार. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2 कोटी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती. 1 कोटी 60 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर योजनेची मुदत वाढण्याची शक्यता. पंढरपूर मोहोळ पालखी महामार्गातील भूसंपादनात भ्रष्टाचार. जितेंद्र आव्हाडांचे ट्विट करत आरोप. महामार्ग पूर्ण होऊनही कागदोपत्री भूसंपादन सर्वे सुरू असल्याचा आव्हाडांचा आरोप. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंच्या 14 वर्षांपूर्वीच्या अपघाताप्रकरणी आरोपीला 4 महिन्यांचा कारावास. 14 वर्षांनंतर कोर्टानं आरोपीला शिक्षा सुनावली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर. 28 आणि 29 जुलैचा दौरा काही कारणास्तव रद्द झाल्यानंतर पुणे दौऱ्यावर येणार. कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतनाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता. 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याच्या इशाऱ्यावर लगेच शासन निर्णय निर्गमित होणार असल्याची सूत्रांची माहिती. 2026 मध्ये देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल. नक्षलवादावर अंतिम हल्ला करण्याची वेळ जवळ आली आहे. छत्तीसगडमधील बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा यांचं विधान. विद्यार्थ्यांची शाळा सुटली, शिक्षण धोरणाची पाटी फुटली. उच्च शिक्षणाच्या बरोबरीत शैक्षणिक प्रवाहाचे उगमस्थान असलेल्या शाळेपासून देशभरातील 7,80,000 विद्यार्थी वंचित असल्याची शासन दरबारी नोंद.